हॅलो फ्रेंड्स, आज आपण अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्यासाठी आपण हे अस्तर घेतलेलं आहे आणि हे साडीमधले निघालेला हा ब्लाऊज आहे. तरी आपण हे याची आपण कटिंग बघणार आहोत. आणि हा ब्लाऊज घेतलेला आहे आपण मेजरमेंटसाठी. तर या ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत. कटोरी ब्लाऊज कापण्याच्या आधी आपण याची पेपर कटिंग करणार आहोत. आपण पेपर घेतलेला आहे, हा डबल पेपर आहे. याला आपण फोल्ड केलेला आहे. पहिले आम ब्लाऊजची बॅक साईडनी उंची घेणार आहोत. जसे बॅक साईड से याची उंची घ्यायची आहे, शोल्डरपासून ब्लाऊज थोडासा ओढून ब्लाऊजची उंची पूर्ण उंची घ्यायची आहे. 13.5 याची उंची आहे. चेस्टचा 1/4 तर आपण इथून मोजायचं आहे, 9.5 इंच. आपण पहिली ब्लाऊजची उंची मोजणार आहोत. ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, पण अर्धा इंच आपण वाढवणार आहोत, यानी की 14 इंच. आणि त्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचं आहे, म्हणजे उंची आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा पाहिजे आहे. तर आपण 15 इंच याची उंची घेणार आहोत. उंचीमध्ये आपल्याला 1 इंच, जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये उंचीमध्ये 1 इंच मिळवायचे आहे. गळ्याचे जे माप आहेत ते आपण 2.5 इंचावर घेत असतो. गळ्याचे आणि शोल्डरचे माप नाही मोजायचे. हे छोटा मोठा कुठलाही गळा असला तरी आपण 5.5 आणि 2.5 इंचावर माप टाकले तरी ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो. आणि याचा चेस्ट का 1/4 आहे 9.5 इंच, आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवलेला आहे शिलाई मार्जिन के लिए, म्हणून 11 इंच याची आपण हे 11 इंच घेतलेले आहे. गळ्याचे माप आपण 2.5 इंचावर घेतलेलं आहे, शोल्डरचे माप आपण 5.5 इंचावर घेतलेलं आहे, चेस्टचा 1/4 घेतलेला आहे 9.5, आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आपण फ्रंट साईडचा गळा मोजणार आहोत. फ्रंट साईडचा गळा इथून सरळ फ्रंट साईडचा गळा मोजायचा आहे 5.5. तर त्यामध्ये आपण 1/2 इंच मिळवणार आहोत, म्हणजे 6 इंच, कारण शिलाईसाठी 1/2 इंच जाईल. या इथे पण आपण 2.5 इंच घ्यायची, इथं 2.5 घेतले, इथं पण 2.5 इंच घेणार आहोत. याचा आपण बॉक्स बनवू. आरमोल घेणार आहोत आपण 6 इंच, 38 चेस्टसाठी आरमोल आपण 6 इंच घेणार आहोत. इथून आपण 5.5 घेतलं, इथून पण 5.5 इंचावर एक खूण करायची आहे. याचा पण आपण बॉक्स बनवून घेऊ. चेस्टचा 1/4 आहे 9.5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवलेला आहे सिलाई मार्जिनसाठी. आपण इथून आरमोल घेतलेला आहे 6 इंच. आपण कमरचे माप मोजणार आहोत. तर ही एक्स्ट्रा पट्टी आहे, तर ही एक्स्ट्रा पट्टी सोडून आपण कमरचे माप घेणार आहोत. इथून पूर्ण आपण कमरचे माप मोजायचे आहे. चौतीस इंच म्हणजे 30 इंच, कमर 30 इंचच्या आतमध्ये असेल तर आपण इथं आरमोल, कमर जर 30 इंचाच्या आतमध्ये असेल तर इथे कमर, इथं आरमोलचे माप आपण 1 इंचावर फ्रंट साईड अर बॅक साईड 1.5 इंचावर घेणार आहोत. आणि कमरचे माप 30 पेक्षा जास्त जर असेल तर आपण आरमोल फ्रंट साईड 1.5 इंचावर और बॅक साईड 2 इंचावर घेणार आहोत. तर हे फ्रंट साईडची आपण गोलाई देणार आहोत आणि ही बॅक साईडची गोलाई देणार आहोत. आपण 1/2 इंचावर गळ्याचं
शेप देणार आहोत. अडीच इंच या साईडनी घ्यायचे, अडीच इंच या साईडनी घ्यायचे आहेत. आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. हे कटोरीचे माप काढण्यासाठी आपण हे अडीच अडीच इंचावर हे माप टाकले आहेत इथे. आपण कटोरीचे माप इथे मोजत असतो, पावणे सहा. तर आपण इथे सहा इंच घेणार आहोत. आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे. तर जेवढे कटोरीचे आपले माप भरतील तेवढेच घ्यायचे. जसे साडेपाच भरलं तर साडेपाच, सहा भरले तर सहा. मला इथे सहा इंच घ्यायचे आहे. फ्रंट साईडची जो गोलाई आपण दिलेली आहे तर तिथून आपण अडीच इंच घेणार आहोत. नंतर आपण गळ्याचं हे माप मोजायचे आहे. जिथून शोल्डर जॉईंट झाले तिथून, जिथं गळ्याचं इथे कटोरी जो जॉईंट केलेली आहे तिथं तिथपर्यंत माप मोजायचे आहे. तर ते आहे 4.25 इंच. तर आपल्याला त्यामध्ये पाऊण इंच मिळवायचे असतात, म्हणजे 5 इंचावर आपण हे कटोरीचे माप टाकणार आहोत. जर आपल्याकडे ब्लाऊज नसेल, माप घ्यायचे असेल, तर आपण इथं जो आपण बॉक्स बनवलेला आहे तिथून 1 इंचावर आपण मार्जिन केले तरी चालू शकते. आता हे 3 जे पॉईंट आहे याला आपण जॉईंट करणार आहोत. हे 3 पॉईंटला आपण असं जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण याची कटिंग करणार आहोत. इथे आपण कमरचा चौथा भाग टाकला तरी चालतो, नाहीतर 1/2 इंचाचा आपण तिरका कट दिला तरी चालतो. आपण गळ्याची कटिंग करणार आहोत. सेंटरमधून आपण याची याला कट करून घेऊ. ही आपली बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड. हे सरळ आपण 2.5 इंच घेतलेले आहे, हे कापून घ्यायचे आहे. आपण क्रॉसपट्टी वेगळी काढणार आहोत. तर ही फ्रंट साईड, ही क्रॉसपट्टी आपण वेगळी काढणार आहोत. आणि हा जो कटोरी आहे हा दुसऱ्या पेपरवर आपण वाढवणार आहोत. आपण दुसऱ्या पेपरवर हा कटोरी जो आहे हा वाढवणार आहोत. तर इथे आपण 1.5 इंचावर एक खूण करायची आहे. 1.5 इंचावर एक खूण केल्यानंतर याला एक सरळ एक रेष मारायची आहे. ह्या रेषेचं काही माप नाही आहे. सरळ रिक्रिश मारून आपण जो कटोरी काढलेला आहे तो याच्यावर ठेवून तो जसा आहे तसाच आपण पहिले काढून घेणार आहोत. याचा पहिले आपण सेंटर काढणार आहोत. आपण हे 3-6 इंच घेतलेलं आहे. 3 इंच आपण याचा सेंटर काढलेला आहे. 1.5 इंचावर आपण खाली एक सरळ रेष ओढायची आहे. 1.5 इंच आपण ह्या सेंटरपासून 1.5 इंच ह्या साईडला एक मार्किंग करायचे आणि ह्या सेंटरपासून 1.5 इंचावर इकडे मार्किंग करायचे आहे. तर हे आपले टक्ससाठी आपण 1.5-1.5 इंच घेतलेलं आहे. हे जे अर्धा जो पार्ट आहे, जशी कटोरी पूर्ण 6 इंचाची आहे तर त्याचा हाफ केलेला आपण 3 इंच. याच्या पुढे आपण 3 इंच टाकणार आहोत. हे 3 इंच आपण इथे घेणार आहोत. आणि शिलाईसाठी जेवढं तुमचं शिलाईमध्ये जातं तेवढं तुम्ही शिलाईमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथून आपले किती आहे ते मोजायचे 2 इंच. तर इकडे पण आपण 2 इंचच घेणार आहोत.
नंतर हे जी पॉइंट आहे ते आपण जोडून घेऊ. हे आपला टक्स राहणार आहे 2.5 इंचावर आणि हे जे 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे हे टक्ससाठी आहे. असा आपला टक्स येणार आहे. इथे आपला टक्स येणार आहेत आणि हे जे हाफ हे जे 3 इंच आहे हे पूर्ण कटोरीचा हाफ काढलेला आहे आणि हा हाफ आपण इथे 3 इंच परत टाकलेला आहे आणि शिलाईसाठी जेवढं आपलं सिलाई मार्जिंग जाते तेवढं आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. इथे पण थोडंसं शिलाई जेवढं जातं तेवढं एक्स्ट्रा घेऊन इथं पण आपण हे जॉईंट करून देणार आहोत. इथे पण सिलाईसाठी जेवढं एक्स्ट्रा जातं तेवढे एक्स्ट्रा घेऊन आपण याच्यामध्ये हे राऊंड शेप देऊन जॉईंट करून घेणार आहोत. आता बाहेरच्या साईडची आपण कटोरीची कटिंग करून घेणार आहोत. हे आपण कटोरीची कटिंग केलेली आहे. हे कटोरी काढल्यानंतर आपण हे कटोरीचे माप मोजायचे आहे. जसं गळ्यापासून कटोरी जिथं जॉईंट करतो आपण तिथपर्यंत हे माप मोजायचे. ते आहे 5 इंच. इथपर्यंत आपलं 5 इंच येतं. जिथं आपण क्रॉसपट्टी जॉईंट करतो तिथे आपलं 5 इंच येतं. हे माप आपण काढणार मोजून घेणार आहोत कारण त्याने काय होते फ्रंट साईडचा जो भाग कटोरी काढताना 1/2 इंच थोडा एक्स्ट्रा येत असतो. तर मग ज्यावेळेस आपण ब्लाऊजची शिलाई करतो त्यावेळेस हे कमी जास्त होत असते. त्याच्यासाठी आपण हे माप मोजून घेत असतो. तर हे आहे 5 इंच. आपण सिलाईसाठी आपण याच्यामध्ये 1/2 इंच मिळवणार आहोत म्हणजे 5.5 इंच. 5.5 इंचापासून आपण याला असा राऊंड शेप देणार आहोत. थोडासा याला असं राऊंड शेप द्यायचं आहे. नेहमी ते बटनची या काचची पट्टी आपण तिथे मोजून घेऊन 1/2 इंच सिलाईसाठी आपण ठेवायचे आहे. तो हे अशा पद्धतीने आपलं हे कटोरी येतो. आता स्लीव्सची कटिंग करून घेऊ. आता आपण स्लीव्सचे माप मोजून घेऊ. स्लीव्सचे माप आहे 5 इंच आणि स्लीव्सचा बॉटम 6 इंच. आता स्लीव्सची जी घडी असते ती किती घ्यायची तर आपण जो आरमोल घेतलेला असतो याला आपण क्रॉसमध्ये मोजणार आहोत. आरमोलला आपण क्रॉसमध्ये मोजायची आहे. हे ते 8 इंच. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत 1/2 इंच मिळवणार आहोत म्हणजे 8.5 इंच. आपण काय केलेलं आहे पेपर घेतलेला आहे. पेपरला आपण फोल्ड केलेला आहे. बंद बाजू आपण आपल्या जवळ साईडनी ठेवलेली आहे. आरमोल आपला 8 इंच क्रॉसमध्ये मोजल्यानंतर 8 इंच आलेला आहे. आपण त्यामध्ये 1/2 इंच मिळवणार आहोत म्हणजे 8.5 इंच आपण याची घडी घेणार आहोत. बाजूची उंची आहे आपली 5 इंच. तर आपण हे करणार आहोत अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे 1/2 इंच मिळवलं तरी चालतं. आपण 1/2 इंच मिळवणार आहोत कारण शिलाईमध्ये आपलं जास्ती जेवढं जास्त जातं तेवढं आपण मिळवत असतो. तो मी 1/2 इंच मिळवलेला आहे. इथे पण आपण 8.5 इंच बॉक्स घेऊन एक बॉक्स तयार करू. एक्स्ट्रा पेपर जो राहील तो आपण कट करून टाकू. एक्स्ट्रा पेपर जो आहे तो आपण कट केलेला आहे. इथे आपण 3 इंचावर एक खूण करायची आहे. 3 इंचापासून 1 इंच आपण
सरळ रेषेत घेणार आहोत आणि एक इंच इकडून आपण सरळ रेषेत घेणार आहोत. बॉटम हे आपला 6 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत. आता हा आपण बाजूचा स्लीवचा आपण शेप देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण याला आकार द्यायचा आहे. 1 इंच ह्या दोघांमध्ये 1 इंचाचं अंतर पाहिजे आणि इथे आपण अशा पद्धतीने एक रेष मारून जी आपण बॉटम घेतलेला होता तो घेऊन याची कटिंग करून टाकायची आहे. आपली स्लीवची कटिंग झालेली आहे. आता आपण क्रॉस पट्टीची कटिंग करणार आहोत. क्रॉस पट्टी घेतलेली आहे आपण 11 इंच. इथे घ्यायची आहे आपण 4 इंच आणि इथे घ्यायची आहे आपण 3 इंच. आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेऊ. तर आपण ही 38 चेस्टची कटोरी ब्लाऊजची आम्ही कटिंग बघितलेली आहे. हिला आपण अस्तरवर ठेवून कशी कट करायची ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण याची पूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच करा. पूर्ण तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि कसा शिवायचा आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता पहिले आपण अस्तरचा ब्लाऊजची कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत.